हाय हॅलो, नमस्कार. मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे आणि घरातलं म्हणा तर सगळं आवरलं आहे. स्वयंपाक वगैरे झाला, सकाळचं क्लिनिंग, कपडे, भांडी सगळं क्लीन झालं आहे. आणि मी निघालो आहे, माझी इथं मैत्रीण आहे मराठी ताई, त्यांच्या घरी आज कन्यापूजन आहे. तर त्यांनी मुली वगैरे आज जेवायला घालणार आहेत, 7 कन्या. त्यांना थोडी हेल्प करायची आहे तर मला बोलवलं. मी म्हटलं चला जाऊन येऊया. त्यांनी अचानकच सांगितलं आहे, तरी बरं माझं आवरलं होतं. थोडंफार राहिलं आहे काम, आल्यानंतर करीन. आता थोडंसं त्यांना हेल्प करून येते. चला तर जाऊया. कुणाला घेऊन जाते, अर्णव आहे, अर्णव टी व्ही बघतो आहे. फौजी आल्यानंतर अर्णव आणि फौजी जेवण करते. चला मग तिथे गेल्यानंतर बोलते कसं कसं रुटीन आहे बघूया. चला काय काय तयारी केली. कुणाल चल चल तू पण सण तंगी कर. आणि आता ना आमच्या बिल्डिंगमधली ही छोटी मुलगी आहे ना, तिला पण बोलवलं होतं तिथं कन्यापूजनसाठी. तर चला म्हटलं तिला पण घेऊन जातो. आणि बाकी आणि काय काय मुली वगैरे आहेत ना, त्या ताई म्हटलं तुम्ही बोलवून या, तोपर्यंत मी माझं घरातलं आवरतं. म्हटलं चालतंय. आणि घरातला स्वयंपाक वगैरे त्या बनवत होत्या, तोपर्यंत मी म्हटलं सर्वांना बोलवून येतो. आणि असं म्हणजे कन्यापूजन वगैरे करायचंही म्हटलं ना, खूप असं काय काय असतं तामझाम. तर त्या सकाळपासूनच आवरत होत्या. त्यांनी मला अगोदर काही सांगितलं नाही नाही, मी थोडंफार हेल्प करायला गेली असती. त्यांनी मला अचानक सांगितलं, तरी माझं काम वगैरे आवरलं होतं, त्यामुळं मी पण थोडं हेल्प करायला गेले. आणि सर्वांना बोलवून यायला पण मला 10-15 मिनटं गेलेच. आणि बाहेर ऊन खूपच कडक होतं. चला तर आता सर्व कन्यांना वगैरे बोलवून घेऊन येऊया, त्याच्यानंतर मग घरी जाऊया आपण. आणि आता इथं आम्ही घरी आलो होतो, सर्व मुली आल्या होत्या. आता इथं त्या ताई ना त्यांचे पाय वगैरे धुत आहेत. आणि आपल्या पदर किंवा ओढणी असते ना, त्याच्यानं ते पाय वगैरे पुसून घ्यायचे असतात, तर ते सगळं करत आहेत. चला तर आता बघूया कशी कशी पूजा करतायत. आपण कसं गावाकडं सवासनींना कसं हळदी कुंकू लावतो पायाला वगैरे, परत कपाळाला, असंच ही पूजा करतात. आणि बघा इथं ताईंनी काय काय बनवलं होतं. पनीर बनवला होता, ही डाळ बनवली होती, त्याच्यानंतर पापड वगैरे तळून ठेवले होते, इथं खीर पण बनवली होती, आणि एका साईडला पुऱ्या बनवल्या होत्या, आणि ह्याच्यामध्ये जिरा राईस बनवला होता. छान असा स्वयंपाक बनवला होता. चला ताई तिथं पूजा वगैरे करून घेत आहे, तोपर्यंत मी सर्वांना इथे जेवायला वाढून घेतो. चला तर आता लागते पटपट कामाला. पहिल्यांदा विचार केला किचन कट्ट्यावरनं सगळे ताट वगैरे भरून घेऊन जाऊया, पण किचन कट्ट्यावर एवढी जागा नव्हती. तर म्हटलं चला काही हरकत नाही, जे सर्व जेवण वगैरे बनवलं होतं ना ते सगळं इथे एका ठिकाणी घेऊन आलो. आणि आरामात आता सर्वांसाठी इथे ताटे वगैरे बनवायचे चालू आहेत. आणि खूप छान वाटतं, घरामध्ये थोडं प्रसन्न वातावरण होतं, अशी पूजा वगैरे केली पाहिजे. आणि इथं दसऱ्याच्या दिवशी वगैरे पण सगळ्या घरी कन्यापूजन वगैरे असतं, सर्वजण कन्यापूजन वगैरे करतं. कारण जम्मूमध्ये वैष्णमाता असल्यामुळं जास्त इथं कन्यापूजन वगैरे केलं जातं. आणि मी इथं आल्यापासून मला पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आपल्या गावाकडे एवढं कन्यापूजन वगैरे होत नाही, आपल्या दसऱ्यात वगैरे पण एवढं नसतं. तर बाहेर मी आल्याना तेव्हापासून मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या आहेत, मी पण करत असते. चला आता सर्व मुलींना इथं जेवायला वगैरे वाढलं, ताई आता सर्वांपुढे इथं नमस्कार करून घेतील आणि मग सर्वजण आता जेवण करून घेतील. चला आता सर्व कन्या आहेत ना मुली, त्यांना जेवायला वगैरे वाढलं होतं. सगळी पूजा वगैरे झाली आणि ताई एका साईडला ना मुलींना त्या जेवायला वगैरे देत होत्या. आणि मी म्हटलं चला थोड्याशा गरम गरम पुऱ्या तळते. पुऱ्या केल्या होत्या पण थोड्या थंड झाल्या होत्या, तर म्हटलं काही हरकत नाही, आता आपण थोड्याशा गरम गरम बनवूया.
आणि त्यांना एकदा वाढलं होतं, ताई तिथं लक्ष देत होत्या कुणाला काय पाहिजे वगैरे, काही कमी पडेल असं सर्वांना देत आहेत. तोपर्यंत मी म्हटलं चला इथं मी आवरून घेते. चला तर आता पटपट बनवते पुऱ्या वगैरे, आणि गर्मी खूपच आहे, खूप म्हणजे खूपच. आणि आता इथं सर्वांचं जेवण करून झालं, आणि ताई आता म्हटलं चला आपण जेवून घेऊया. आणि मी ना घरामध्ये सगळा स्वयंपाक बनवून आले होते, आणि ताईंना म्हणत होते राहून दे मी घरी जाऊन जेवण करतो. तर म्हटल्या नको असं, आता एवढा वेळ तुम्ही थांबलाय आणि बरं वाटणार नाही, विना जेवता जाशीला चांगलं वाटत नाही. तर चला म्हटलं आता थोडं थोडं खाऊन घेऊया. आणि फौजी पण घरात आले असतील, फौजींना पण जेवायला वाढायचं होतं. तर आता इथं अर्णव तर माझं जेवायचं आलं आहे, आणि अर्णवला बघा किती त्रास होत आहे घशाला, खूप म्हणजे त्रास होत होता त्याला घशामध्ये घेताना. तसंच त्याला म्हटलं थोडं थोडं हळूहळू खाऊन घे, आणि त्यानं थोडंसंच खाल्लं मला वाटतं, एकच पुरी आणि थोडासा भात खाल्ला आणि उठला. म्हटलं नको मम्मा मला खूपच त्रास होते. आणि आता इथं चाललं आहे माझं आणि ताईंचं जेवण वगैरे करायचं. आणि स्वयंपाक ना खूप छान टेस्टी बनवला होता ताईंनी, सगळं जेवण खूप छान बनवलं होतं. आणि हा ताईंचा मुलगा आहे ना, तिथं देवापुढं फळे साखर वगैरे ठेवली होती ना, तो खाण्यासाठी घेत होता. तर मी म्हटलं जय पप्पा आहे, घ्यायची नसती, तुला मी पाहिजे तर दुसरी देऊया. आणि आता इथं ना त्याला मी समजवत होते की घ्यायचं नाही देवा फुटलं वगैरे, आणि तो ना थोडासा मला भीतो, त्यामुळं ताई म्हणतात थोडंसं त्याला म्हणजे नाही का ओरडा, म्हणजे तो परत तिथं जाणार नाही. आणि हा झोपला होता त्यामुळं देवाची पूजा वगैरे व्यवस्थित झालं. हा जर जागा असताना तर मध्ये मध्ये काय नाहीतरी काहीतरी करून सगळ्यांना डिस्टर्ब केलं असतं. आणि आता इथं ना तो पाक असं इमोशनल झाला आहे रडायसारखा, म्हटलं नाही रडायचं. आणि त्याला मी जवळ घेतलं तर थोडा शांत झाला. चला आता जाऊया आपण पण घरी, कारण फौजी आल्यात घरी, फोन आला होता फौजींचा, त्यांना जेवायला वगैरे वाढायचं आहे. आणि ताईने आता इथं फौजींसाठी पण स्वयंपाक दिला होता, म्हटलं थोडाफार प्रसाद घेऊन जावा. मी म्हटलं आहो ताई घरी म्हणजे खूपच स्वयंपाक बनवून ठेवला आहे मी, अगोदर माहीत असतं तर नसता बनवल्या. तर म्हटलं काही हरकत नाही, तर संध्याकाळी खावा, आता हे सगळं प्रसादाचं आहे ते संपवा. चला आता जाऊया घरी, फौजी पण वाट बघत असतील. आणि दुपारी ना तिकडून आल्यानंतर थोडा आराम केला, फौजींना जेवायला वगैरे दिलं, सर्वांनीच थोडा आराम केला दुपारी, कारण गर्मी खूप आहे ना, बाहेर खूपच गर्मी आहे. थोडा वेळ दिवसाचं कूलर वगैरे लावला, फॅन लावले ना, छान अशी झोप लागते. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, सगळे कपडे वगैरे घेऊन आलो खालून, कपडे पूर्ण सुकली होती. आणि कपडे लवकरच सुकतात, 3 दरम्यान तरी आणावी लागतातच. जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे क्लीन केली, आणि लगेच मग कपडे वगैरे घेऊन आलो. चला आता सगळे कपडे वगैरे फोल्ड करते. आणि आता नाही तर अर्णव निघाला होता फौजींच्या बरोबर, कारण अर्णवला फोटो काढायचे होते, त्याच्या बससाठी पास बनवायचा आहे, त्यासाठी छोटे फोटो पाहिजे होते आयडेंटिटी साईज. आणि फौजी आले होते आता त्याला घेऊन जाण्यासाठी, कारण फोटो इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय पास बनणार नाही. आणि स्कूलला वगैरे जायचं आहे ना, तर पास वगैरे विचारतात तर सर्व मुलांना, 1-2 दिवस ॲडजस्ट केलं कसं तर तेव्हा असाच गेला. पण आता नवीन पास काढायला सांगितला होता सर्वांना. आणि आता इथं फौजी आले होते फोटो वगैरे काढून. चला म्हटलं चहा वगैरे बनवूया, फौजी पण घेतील थोडासा चहा आणि मी पण घेईन. चला आता चहा वगैरे बनवते, फौजींना देते आणि मी पण घेते. चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके, बाय, जय महाराष्ट्र. आणि या तुम्ही पण सर्वजण चहा घ्यायला.